नमस्कार, आयपीएलचा रणसंग्राम 2022 पर्व 15 पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी निलेश आणि माझ्याबरोबर सुचिरित. आजच्या मॅचकडे यायच्या अगोदर यायचं आपल्याला मोठ्या आपल्या सेगमेंटकडे, जो की सगळ्यांना खूप आवडतोय, गेस द प्लेयर. आज तुम्हाला बॅट्समन ओळखायचा आहे. मला वाटतं म्हणजे ती अशी क्लिप ज्या मिनिटाला सेकंदाला येईल त्या दुसऱ्या सेकंदाला आन्सर येईल, कारण एवढं फेमस व्यक्तिमत्व आहे. मी हिंटच देत नाही, कुठच्याच प्रकारची आज हिंट द्यायला नको. तो पाहूया आजचा आपला बॅट्समन कोण आहे. बघितलेला आहे आपण हा शॉट, अगदी सगळे म्हणजे डोळे झाकून पण ओळखायला येईल असा शॉट आहे, पण बघावं लागणार आहे म्हणून जास्त ब्लर आम्ही केलेलं आहे. आज तुम्हाला जरा थोडं डिफिकल्ट लेवल वाढवतोय आता आम्ही तुमची, हां, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट केलं आहे. तर येऊयात आजच्या मॅचकडे. आजची मॅच आहे CSK वर्सेस SRH. दोघंही तळात आहेत, दोघांनाही विन करण्याची डेस्परेट गरज आहे आता. आणि CSKच्या बाजूने जरा मी बोलतो, आज रवींद्र जडेजा कॅप्टन, त्यांनी खेळून बरंच काही करून दाखवलं आहे ऑलरेडी, परंतु ॲज अ कॅप्टन दाखवणं बाकी आहे. आणि त्याला ॲज अ कॅप्टन कुठेतरी असे डिसिजन्स त्याला बाहेर आणले पाहिजे की ज्याच्यामुळे कॅप्टनशिपवर मॅच काढणे म्हणतात ना, तो प्रकार आता त्याला करून दाखवला. तू म्हटलंस त्यांनी खेळातनं बरंच काही करून दाखवलंय, पण मला तसं वाटत नाहीये, कारण त्याचं जे नाव होतं एक फिनिशर म्हणून होतं, त्याचं नाव एक चांगला बॉलर म्हणून होतं. तू जर हिशोब केला तर 4 ते 4.5 विकेट त्याला, मी 4.5 म्हणतो कारण एखादा कॅच सुटलेला आहे, तर विकेट्स पण त्याच्या नावावरती नाही आहेत. त्याच्या जवळपास टोटल 100 धावा देखील झालेल्या नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी जडेजा गडबडतोय. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच एपिसोडला आपण बोललो होतो CSKच्या पहिल्या एपिसोडला की ह्याला प्रेशर झेपेल का, कॅप्टनशिपचं एक वेगळं प्रेशर असतं, ते कुठेतरी त्याला झेपत नाही आहे असं मला वाटतंय. तर यस, तुझा कर्णधार आहे, तू बोलू शकतोस. तर मला म्हणायचं होतं की त्यांनी कामगिरी करून दाखवली आहे, म्हणजे एव्हाना IPL मध्ये कामगिरी करून दाखवलेली आहे, पण या IPL मध्ये त्यांनी जे स्टँडर्ड सेट केली आहे तेवढी अजून कामगिरी झालेली नाही आहे. आणि माझा तोच मुद्दा असणार होता की कदाचित कॅप्टनशिपचं प्रेशर जर हँडल करायला अजून त्याला वेळ लागतोय का काय. पाठीशी घालू नकोस तू, मला माहिती आहे तुझा लाडका प्लेअर आहे तो, पण जी आहे ती फॅक्ट आहे. जसं माझ्या कर्णधाराबद्दल बोलूया, केन विल्यमसन, तो नाही चांगलं करत आहे आणि तो कन्सिस्टंटली चांगलं नाही करत आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की त्या टीमसाठी अजून एखादं नावच सापडत नाही ॲज अ कॅप्टन. त्या टीममध्ये आयकॉन प्लेअर, जसं अगोदर आयकॉन प्लेअर दिले जात होते जसं IPL चालू झालं, तसं त्यांच्याकडे कोणी आयकॉन प्लेअर नाही आहे, कोणी फॉलोअर असा, फॉलो ज्याला तुम्ही करू शकता असा कोणी प्लेअर नाही आहे. त्यामुळे ते वासरात लंगडी गाय म्हणतात ना, त्याप्रमाणे काहीतरी त्याची परिस्थिती आहे, त्यामुळे केन विल्यमसन तिथे जरा बरा आहे असं वाटतंय. तर येऊयात आजच्या मैदानाकडे. मॅच होणार आहे ती DY पाटील या मैदानावरती मॅच होणार आहे. ते सगळ्यांना माहिती आहे की बॅटिंग विकेट आहे, बॅटिंगला मदत करणारं विकेट आहे, पण टॉस झाल्यानंतर काय करावं म्हणशील. मला वाटतंय की पहिल्यांदा टॉस जिंकल्यावर बॅटिंग करायला हरकत नाही, कारण बऱ्यापैकी चेंजेस होत आहेत आणि कदाचित बॅट फर्स्टला जिंकण्याचा चान्स मिळू शकतो. अगदी खरं आहे, काय चेंजेस होत आहेत ते आपण पुढे कार्यक्रमात बघणारच आहोत, पण बॅटिंग करावी असं तुझं म्हणणं आहे. अगदी योग्य निर्णय होऊ शकतो, कळेलच आपल्याला थोड्या वेळात काय होत आहे. येऊयात आजच्या CSKच्या प्लेइंग 11 मध्ये. काही चेंजेस करणार आहात तुम्ही का ट्रॅडिशनल तोच संघ? आता CSKची गंमत अशी आहे की जेव्हा MS धोनी होता तेव्हा ते झटकन चेंजेस करायचे नाहीत. आता रवींद्र जडेजा थोडी मॅनेजमेंट बदलली आहे, प्लेयर्स बदलले, तर आपण बघितलं पहिल्या मॅच नंतर त्यांनी केले पुरे घरके बदल झालो त्यामुळे पाहूया. पण मागची मॅच परत त्यांनी घालवलेली आहे पंजाबच्या अगेन्स्ट, आणि त्याच्यातही बॅटिंग बॉलिंग दोन्हीही त्यांच्या बाजू वीक पडलेल्या होत्या आपल्याला माहिती आहे. पण मला कुठेतरी अजूनही असं वाटतं की मोर ऑर लेस सेम स्ट्रेन अजून कंटिन्यू होईल थोडा काळ, आणि त्यामुळे ऋतुराज गायकवाडला अजून एक चान्स मिळेल, त्याचा अजून कुठेही स्कोअर झालेला नाही आहे. रॉबिन उत्तपा मात्र बरा खेळतोय, 2 सुंदर नॉक्स त्यांनी केलेले आहेत. मागच्या वेळेला ती अपरेज लागली टॉप एज आणि तो सापडला लवकर 13 पण नाही तो मला वाटतं तो चांगला खेळेल या हंगामात, आणि ऑलरेडी त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. मोईन अली आता आलेला आहे, आणि मोईन अलीनी अनेकदा CSKला फार डिफिकल्ट सिच्युएशनमधून वाचवलेला आहे. पण बॉलिंगमध्ये काय, त्यामुळे हां, आता बॉलिंगमध्ये त्याला 4 ओव्हर मिळायलाही पाहिजेत सगळ्या, आणि त्या त्यांनी बरोबर टप्पा धरून
करून टाकल्या पाहिजेत. तर मोईन अलीचा एक ऑलराऊंडर म्हणून वापर होऊ शकतो. शिवम दुबे चांगला खेळायला लागलेला आहे, मागच्या वेळेला तो टॉप स्कोरर होता तुला आठवेल, आणि चांगला म्हणजे नुसता टॉप स्कोर होता असं नाही तर चांगल्या कॉन्फिडंट 50 तो मारतोय, तर त्यामुळे तो असेल असं मला वाटतं. रायडू व्हेटरन एक्सपिरियन्स प्लेअर आणि तो एक स्थैर्य आणतो त्या मिडल ऑर्डरमध्ये, त्यामुळे त्याला ते परत घेतीलच. एम एस धोनी तर असेल 100% तो किपिंगही करेल, बॅटिंगही बरी करायला लागलाय, दोन चांगले नॉक्स त्याचे ऑलरेडी झालेले आहेत. ठीक आहे, एम एस धोनीच्या स्टँडर्ड्सप्रमाणे अजून मोठा नॉक कायमच त्याचे फॅन्स एक्सपेक्ट करणार आणि तो कदाचित आज देईलही तुम्हाला तसा नॉक, काय माहिती. रवींद्र जडेजा ऑलराऊंडर, तू जसं म्हणला तसं की अजूनही आपल्याला अपेक्षा आहे तेवढी या हंगामात त्यांनी परफॉर्मन्स केलेला नाही आहे. बॉलिंगमध्ये पण काय करू शकत नाही आहे. हां, आणि बॉलिंगमध्ये मला असं वाटतं की तो जी व्हेरिएशन्स करायचा आधी ती कुठेतरी कमी पडतात असं मला वाटतंय. त्या मॅचला फक्त एक विकेट त्याला मिळाले, तेही जवळ 34 रन्स त्याने दिल्या होत्या, आणि तो तोचतोपणा जो आहे त्याला कुठेतरी तो त्याला आता स्वतःला डिस्टर्ब करून घ्यायला पाहिजे असं इमिजिएट गरज आहे. ब्रेवो मात्र चांगला खेळतोय, तो त्याचा टॅलेंट बाहेर आणून अगदी पार रक्त ओकून खेळणे म्हणतात ना त्याप्रमाणे अगदी तो खेळतोय. त्याचे डाईव्स तुम्ही बघा, त्याची बॉलिंगची एनर्जी बघा, त्याच्या एजकडे जर बघाल तर त्या हिशोबाने तो खूपच चांगला खेळतोय. फिटनेस चांगला सांभाळलेला आहे त्यांनी. ड्वेन प्रिटोरियस मागच्या वेळेला खेळायला आला आणि त्यांनी चांगली कामगिरी केली, त्यांनी चांगली बॉलिंग केली होती. एखादी ओव्हर जरा वाईट पडली असेल त्यामुळे थोड्या धावांच्या बाजूला जास्त दिसतोय आकडा, पण 2 विकेट्स त्यांनी काढल्या होत्या त्यामुळे त्याला परत घेतील असं मला वाटतंय. क्रिस जॉर्डन असेल तो छानच टाकतोय, त्याला पेसही आहे, चेंज ऑफ पेसही आहे आणि त्या सगळ्या गडबडीत तो बऱ्यापैकी विकेट. क्रिस जॉर्डन विषयी मी तुला सांगतो, धोनी जर त्याच्याशी बोलत राहिला ना तर चांगल्या प्रकारे यूज करते, कारण कडे धोनी आहेत, इन ने आउट आहे, धोनी टाकू शकतो तो, फक्त धोनीचे त्याला इनपुट्स मिळायला हवेत. येस, तर क्रिस जॉर्डन असेल त्याचा चेंज ऑफ पेस वापरून घेता येईल. मुकेश चौधरी महाराष्ट्राचा रणजी ट्रॉफी प्लेअर आणि त्याला पहिल्यांदा चान्स मिळालेला आहे, पहिल्या 1-2 मॅचेसमध्ये त्यांनी काही फार खास केलेलं नाही आहे. त्याला लेंथ बरी सापडली पण लाईनमध्ये तो जरा खराब झालेला, मान्य करतो तुम्ही त्यांनी मार खाल्लाय पण कदाचित त्याला अजून एक चान्स मिळेल. मार खाल्लाय म्हणतोस पण ऑप्शन आहेत का, देशपांडेला ऑलरेडी त्यांनी बाहेर काढलेलं आहे, मुकेश चौधरीला देखील जर बाहेर काढतात तर बॉलर कोण आहेत. सी एस के कडे या वर्षी बॉलिंग साईड नाही आहे असं माझं ठाम म्हणणं आहे, तुला काय म्हणायचं आहे. आताच मी चर्चा करत होतो तेव्हा असं कळलं मला की मुकेश चौधरीच्या ऐवजी जर हंगर केकरला घ्यायचं झालं, नवोदित खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे, पेस चांगला टाकतो, पण तो थोडासा इंजुअर्ड आहे, एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे अजून आगीतून फोफाट्यात अशी परिस्थिती झालेली आहे ती सी एस केच्या संघाची. बॉलिंग होत नाही आहे, स्पिनर्स तुमच्याकरता विकेट्स काढत नाही आहेत, पेस बॉलर तुमचे इंजुअर होत आहेत, जे आहे ते मार खात आहेत, करायचं तर काय करायचं, मोठा प्रश्न आहे. थोडीशी अवघड परिस्थिती सी एस केची आहे, पण होणारच, संघ नवीन बांधतायत परत, त्यामुळे थोडासा असा प्रॉब्लेम येऊची शक्यता आहे. पुढची टीम आहे ती माझी SRH हैदराबादची टीम, खूप कमकुवत टीम आहे, 2 खेळ आहेत, दोन्ही हरलेले आहेत, मागची मॅच ते 5 विकेटनी हरलेले आहेत, ते पण KKRला. कोलकाताचा संघ चांगला आहे त्याबद्दल वाद नाही, पण ते हरलेत, 2 खेळ आहेत, दोन्ही हरलेत. केन विल्यमसन पुन्हा ओपन करेल, कारण दुसरा पर्यायच नाही आहे. केन विल्यमसन बरोबर येतो तर अभिषेक शर्मा, दोघेही 12-13 रन्स करतायत, पण तेवढेसे पुरेसे नाही आहेत, जास्त रन्स करायला पाहिजेत. आपण बघितलं की केन कसा आउट झाला, आपण त्याच्या फोरआर्म गार्डबद्दल देखील चर्चा केली, ते त्याला बदलणं गरजेचं आहे किंवा तो शॉट अवॉइड करणं गरजेचं आहे. 2 ऑप्शन असतात, त्यातला त्यांनी चांगला निवडावा असंच आपण त्याला सांगू शकतो. त्यानंतर येईल तो राहुल त्रिपाठी, सुंदर बॅटिंग केलेली राहुलनी, पुण्याचा प्लेअर आहे, माझा चांगला मित्र आहे, अतिशय सुंदर सेन्सिबल बॅटिंग केली आणि तो राहुल म्हणजे जुना राहुल मला आठवला, जो बिझी असतो ना की प्रत्येक बॉलला रन बघतो, तो राहुल मला आठवला. मला आठवला राहुल की जो कडक तडे देतो, कॉन्फिडन्स देतो, 10 नंतर तो वेगळाच दिसतो आणि तो तसा दिसला देखील, पण आयत्या वेळेस त्याची विकेट पडली, तिथेच मॅच फिरली, खरं तिथेच ऑपोजिशनचे शोल्डर्स स्ट्रॉंग झाले होते की यस मॅच आपण काढलेली, त्यांना माहिती होतं, पण राहुल नक्की असेल आणि पुरा फॉर्मात असेल असंही मला सांगायचं आहे. त्यानंतर तो निकोलस पुरन, हा पण एक डिव्हास्टेटिंग बॅट्समन आहे, वेस्ट इंडिजचा आहे, ताकदीचे फटके मारतो, 34 त्यांनी पण केला होता, या दोघांचीच पार्टनरशिप झाली होती, त्यामुळे जवळपास मॅच खिशात येते का असं वाटलं होतं SRH-च्या, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर इडियन मार्करम आहे, मार्करममध्ये सुद्धा बघायला गेलं तर ऑफस्पिन पण टाकतो, बॅटिंग पण चांगली करतो, तो पण त्या लईमध्ये येत नाही आहे. तो असा प्लेअर आहे ना की त्याला ना कॅप्टननी थोडा बूस्ट द्यायला पाहिजे, त्याला त्याचा इम्पॉर्टन्स जाणवून दिला पाहिजे. तिथे केन विल्यमसन कुठेतरी कमी पडतो आहे असं मला वाटतंय. जसं तुम्ही सांगितलं होतं ना, अरे तूच आहेस, तूच करणार आहेस, हा कॉन्फिडन्स जर तुम्ही प्लेअरला देता ना, तो ऑब्विसली तो प्लेअर त्या गोष्टी करतो, त्याला वाटतं की यस ही माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि मला केलं पाहिजे. असं काहीतरी केन विल्यमसनला त्याच्या सपोर्ट स्टाफ बरोबर करायला
करायला लागणार आहे. त्यानंतर येईल तो अब्दुल समद. अब्दुल समद सुद्धा नवीन नाव आहे, ह्याच्याकडे पण मोठ्या अपेक्षा आहेत, पण अजूनपर्यंत काही करू शकलेलं नाही, पण संघात असणार आहे. वॉशिंग्टन सुंदर हे एक चांगलं नाव त्यांनी घेतलं, तो ऑक्शनमध्ये खुश पण खूप झाले होते, उभं राहून टाळ्याबिळ्या वाजवला होता, यस आपल्याला मिळाला, पण त्याला चांगला वापर करून घेऊ शकता येत नाही आहे. बॉलिंग करतोय, दोन त्यांनी खोलल्या पण होत्या विकेट, 28 रन्स कमी दिले होते. बॅटिंगला पण ह्याचा तुम्हाला उपयोग करून घ्यायला लागेल. 3 नंबर 4 नंबरला त्यांनी पाठवायचा प्रयत्न केला होता त्याला वरती घालती, पण रन्स त्याच्याकडनं अपेक्षित आहेत. त्यानंतर येतो तो रोमारियो शेफर्ड, हा पण एक वेस्ट इंडिजचा परत गणाघाती बॅट्समन आहे, ऑलराऊंडर म्हणा त्याला. 2 विकेट त्यांनी जरूर काढल्या होत्या, पण तेवढ्याच्यानी होणार नाही, रन्स पण खूप देतोय तो. कत्त्यांनी वगैरे रन्स होत आहेत इकडे तिकडे लागून, पण 40 रन्स म्हणजे खूप झाले, थोडं कमी कंट्रोल केलं पाहिजे त्यांनी. त्यानंतर भुवनेश्वर कुमार एक अतिशय मोठं नाव, नवीन बॉल ज्यावेळेस हातात येतो त्यावेळेस मुवमेंटसाठी याचं नाव घेतलं जातं, पण भुवीकडनं काहीच घडत नाही आहे. भुवीकडनं रिदममध्ये येत नाही आहे, जोराजोरात टाकायला जातोय त्यामुळे स्विंग कुठंतरी डिस्टर्ब होतोय, ज्यावेळेस स्विंग करायला जातो त्यावेळेस हळूवार टाकतो त्यामुळे फटके खातोय, कुठेतरी गल्लत होतीये. काम करायला पाहिजे भुवीने असं मला वाटतंय. उमरान मलिक आपण हे नाव कायम घेतलेलं आहे, जोरजोरात टाकतो, 155 पर्यंत पोचतो, पण त्याचा गरज आहे का, त्याचा फायदा आहे का? विकेट जर तू काढू शकणार नसेल तर तू म्हणजे 40 एक रन देणार, तुला एकही विकेट मिळणार नाही, मग तू संघात का असावं? त्याच्या अगेन्स्ट मी एक आज नाव देतो उमरान मलिकच्या ऐवजी, कार्तिक त्यागी यांच्याकडे एक बॉलर चांगला आहे, खेळलेला पण आहे, 2-3 संघांमध्ये खेळला होता, 3 सीझन तो आपल्याबरोबर आहे, तो बहुतेक शक्यता मला वाटते की आज खेळेल असं. त्यानंतर नट्टू आहेच आहे, नट्टूसारखा बॉलर यांच्याकडे नाही आहे, चांगला कमबॅक केला आहे त्यांनी इंजुरीनंतर, पहिल्यांदाच येतोय पण चांगली बॉलिंग करतोय, 2 विकेट पण काढल्या होत्या. साधारण असा एक संघ मला आज वाटतोय की असं असेल. तुला असं नाही वाटत की SRHचे ज्याला आपण इम्पॅक्ट प्लेअर काय म्हणतो, म्हणजे मोठे फटके मारू शकणारे जे खेळाडू आहेत, ते कोणीच अजून क्लिक होत नाही आहेत रे? कोणीच क्लिक होत नाही आहेत, आणि खरं तसे प्लेअर आहेत का? इम्पॅक्ट प्लेअर आपण जर म्हटलं तर यांच्याकडे आहेत का? तू पुरणचं नाव घेशील, तू अजून शेफर्डचं नाव घेशील, पण ही लोक ऑलराऊंडर्स आहेत. समजकडून सुद्धा ती अपेक्षा असते. अगदी खरं आहे, पण ते क्लिक होत नाही आहेत. मी तेच म्हटलं, यांना कुठेतरी कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. कुठेतरी 2 दिवस यांना घेऊन जा जिथे हे लोक कम्फर्टेबल असतील अशा ठिकाणी, आणि कॉन्फिडन्स घेऊन परत या, मग वेगळी टीम दिसू शकते. बघूयात पुढे काय घडतंय. आपण येऊयात त्याच्या टॉप परफॉर्मर्सकडे. CSK पासून सुरू करूया. CSK बॅट्समन लोकांमध्ये मला वाटते की रॉबिन उत्तप्पा आज परत चांगला खेळेल, त्याला सूर गवसलेला आहे त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आता खूप आहेत. टॉप बॉलर्समध्ये क्रिस जॉर्डन ऑलरेडी चांगली टाकतोय, आणि मी तुला मगाशी म्हटलंच तसंच की त्याची तिची व्हेरिएशन्स आहे, तो आत आणतो बाहेर आणतो, तू म्हणालास, आणि मला असं लक्षात आलं की चेंज ऑफ पेस खूप छान करत होतो, तर त्याच्या धर्तीवर तो चांगली बॉलिंग करेल परत असं मला वाटतंय. आणि आज मला असं वाटतं की ऑलराऊंडर्समध्ये मी MS धोनीला निवडीन, कारण कीपिंग तर छान तो करतोच आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे. 2 चांगले इनिंग ऑलरेडी झालेले आहेत, 1 मोठी झालेली आहे, आणि आता तो अजून एक मोठी इनिंग देऊ शकतो असं मला वाटतंय. अगदी खरं, इतके दिवस तू रवींद्र जडेजाच्या नावाशी चिकटलेला होतास, पण आता बाजूला जावं लागतंय, कारण तसं तो काही करत नाहीये. त्यामुळे धोनी करतोय तरी 1 50 केलाय, 1 23 केलाय, आणि तो जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण तरी टीव्ही ऑफ करत नाही, त्यामुळे तो ऑलराऊंडर मध्ये मोठं नाव त्याचं आहे. समोरच्या टीमवरही ते एक प्रेशर राहते की अरे धोनी अजून आहे, त्यामुळे ही मॅच संपलेली नाही. अगदी खरं, उत्तम चॉईस आहे तुझा ऑलराऊंडर साठी. येऊयात हैदराबादच्या टॉप परफॉर्मन्सकडे. मला वाटतं बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा मी जाईल राहुलकडे, कारण राहुल त्रिपाठी ज्या पद्धतीने बॅटिंग त्याला सुरुवात त्यांनी केलेली आहे, आणि हा असा प्लेअर आहे त्याला सुरुवात केल्यानंतर तो थांबत नाही, कारण तो कॉन्फिडन्स तो असा उशीखाली घेऊन झोपतो, दुसऱ्या दिवशी मॅच लागताना परत काढून खिशात ठेवून त्याच कॉन्फिडन्सनी बॅटिंग करायला येतो, त्यामुळे जबरदस्त फॉर्मात आहे आणि हा पोरगा रन्स करणार ह्याच्याबद्दल वादच नाही. अगोदरच ज्यावेळेस त्याचं ऑप्शन झालं मला मेसेज त्याला टाकला होता की कॉन्ग्रॅच्युलेशन्स, त्यावेळेस मी त्याला मेसेज टाकला होता की एक्सपेक्ट कपल ऑफ 100 फ्रॉम यू, तो म्हटला येस भैया डेफिनेटली, त्यामुळे 100 तर नक्कीच बघायला आवडेल याच्याकडनं. त्यानंतर बॉलिंगमध्ये म्हणशील तर मी जाईन शेफर्ड करे, कारण चांगला टाकतोय, 2 विकेट पण काढल्या, चांगल्या लईत आणि जोरात टाकतोय, शोल्डरचा उपयोग करतोय. फक्त आता विषय असा होणार आहे, जशा जशा मुंबईला मॅचेस वाढणार आहेत तसं तसं गवत जे वरचं आहे ते कट होणार आहे, ड्राय होणार आहे, जळणार आहे, त्यामुळे माती जशी ओपन होईल मग तिथे स्पिनर्स आणखीन दंगा करतील, पण अजून 1-4 मॅचेस व्हायला पाहिजेत त्या विकेट्सवरती मग. पण शेफर्ड आज चांगले टाकेल असं मला वाटतं. ऑलराऊंडर म्हणशील तर मी वॉशिंग्टन सुंदरकडे जाईन, कारण दुसरा पर्याय मला या संघामध्ये सापडत नाही आहे, त्याच्याकडनंच अपेक्षा ते आहेत आणि त्यांनी पूर्ण कराव्या असं मला वाटतंय. आता याच्यानंतर येऊयात प्रेडिक्शन स्कोरकडे. काय प्रेडिक्टेड आज तुझा स्कोर असेल? 170-180 व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. 170-180 एवढंच शक्यता वाटते, आणि जर तुम्ही 160 जरी पार केला तरी विनिंग टोटल असू शकते असं सुद्धा देखील वाटतंय, त्यामुळे 170-180 इथपर्यंत आज जायची शक्यता आहे.
आता आपण वळूया आपल्या त्या महत्त्वाच्या सेक्शनकडे, क्रिक ज्ञान. आज क्रिक ज्ञान मध्ये तुझ्याकडे काहीतरी खास माहिती आहे म्हणे. यस, क्रिक ज्ञान मध्ये आज तुमच्याकरता मी घेऊन आलोय विशेष माहिती, आणि तीही या IPL संदर्भातलीच आहे. कारण आपण बघतो की सेकंड इनिंगला तुम्हाला खूप त्रास झालेला दिसतोय, बॉलर सारखे वैतागतायत. काल तर एका बॉलरची बॉलिंग देखील बंद झाली होती. त्यांनी त्याचं कारण सांगितलं होतं की बॉल हातातनं सुटतोय माझ्या, आणि नॉर्जे मोठं नाव होतं त्यामुळे आपण बोललो होतो की हा खेळणार आहे म्हणून, पण त्याची बॉलिंग बंद झाली होती. दोन बॉल नंतर त्याला बॉलिंग करायची नाही सांगितलं होतं. एक डोक्यावरनं टाकला त्यांनी, ती 6 मिळाली, पण दुसरा परत शोल्डरच्या वरती आला. त्याचं कारण म्हणजे काय, तर बॉल ओला होतोय. बॉल कशामुळे ओला होतोय, तर बॉल जमिनीवरती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तिथे पूर्ण ड्यू फॅक्टर खूप आहे. ओस ज्याला म्हणतात किंवा शबनम ज्याला म्हणतात, ते ग्राउंडवरती खूप पडलेलं असतं, बॉल ते सोक करतो. तर त्याच्यावरतीच रेमेडी अशी काढलेली आहे की त्याच्याचवरती अशी एक रेमेडी काढलेली की आस्पा एटी म्हणून एक नवीन असं केमिकल आहे, ते स्प्रे करायचं असतं, पूर्ण फवारणी करायची असते त्या ग्राउंडवरती. ते केल्याने होतं काय, तर तिथे मॉइश्चर थांबत नाही, तिथे टिकून राहत नाही, ते तिथनं गायब होतं. त्यामुळे ते फवारल्यामुळे खूप फरक पडला आहे. आपण बघितलं होतं की CSK 200 करून देखील जिंकू शकलं नव्हतं, पण दुसऱ्या टीमने 180 करून सुद्धा डिफेक्ट केला होता, कारण त्यावेळेस आस्पा एटी मारलं गेलं होतं. त्यामुळे ही एक मोठी तुम्हाला क्रिकेट ज्ञान आपण देतोय की ते अशा प्रकारे यूज करता येईल की ते थोडासा ड्यू फॅक्टर हा कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय. आपण म्हणतो BCCI काहीही करू शकतं जगात, आणि त्यापैकीच ही गोष्ट आहे. म्हणजे आपण नेचरच्या अपोजिट जातोय, पण BCCI काही करू शकतं. आणि या एजंटमुळे, आता हा एजंट ते वापरणारे गवतावर, त्याच्यामुळे स्पिनर लोक जरा खुश असतील असं नाही वाटत? नक्कीच, ग्रीप करायला मदत होईल, त्यामुळे बॉलवरती पण चांगला फरक पडेल. त्यामुळे 160-170 सुद्धा असं वाटेल की खूप झाला आहे, म्हणूनच आज आपण म्हटलो बघूयात. हे क्रिकेट ज्ञान तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आज किती होत आहेत बघूया, आणि त्याचा फायदा आज काय होतोय ते बघायला आपल्याला मजा येईल. तर येऊयात पुन्हा आजच्या मॅचकडे. आजची मॅच कोणाकोणाची आपण तुम्हाला दरवेळेस सांगत असतो. आजची मॅच होणार आहे ते रॉबिन उत्तपा वर्सेस भुवनेश्वर कुमार, स्विंग अगेन्स्ट नजाकत. आजची मॅच होणार आहे ते रोमारियो शेफर्ड वर्सेस शिवम दुबे, कारण लेफ्टी आहे, ताकदीने मारतोय, तेवढाच हा जोरात टाकू शकेल. तर आजची मॅच होणार आहे ते MS धोनी वर्सेस नट्टू. नट्टू काय उंगली फिरवतोय, बोट फिरवतोय, आणि धोनीला कसा आउट काढतोय हे बघणं खूप महत्वाचं असेल. तर येऊयात आजच्या मॅचकडे. आजची संध्याकाळची दुसरी मॅच आहे ती पुण्यात होणार आहे गहुंजेमध्ये. ती होणार आहे RCB खेळणार आहे MI बरोबर संध्याकाळी 7:30 गहुंजे स्टेडियमवरती. त्याचं विश्लेषण तुम्ही घेऊन येतोय तुमच्याकरता 4:00. तोपर्यंत पाहत रहा फक्त सकाळ.